यहाँ बैठो, अभी आने वाले, यहाँ बैठो, यहाँ बैठो, ऊपर बैठो, आओ यहाँ बैठो। ರಾತ್ರಿ ಹಂಗೆ ಮಕ್ಕೋರಿ ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಬಂದ್ರ ನೋಡಿ, ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾರ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೋರಿ, ನಿಮ್ ಜೈ ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ರಿ, ಹತ್ತುವರಿಲಿಂತ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತೀವಿ, ಮುಂಜಾನೆ ಹೋಯ್ತು ರಾತ್ರಿ ಹೋಯ್ತು, ಈಗ ಅಂದ್ರೆ ಬಂದ್ಕೈತಿ, ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೈತಿ, ತಾವು ಎಲ್ಲರಿಗೆ ಈಗ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಬಂದ್ಕೈತಿ, ನಮ್ಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಇದ್ ಮಾಡ್ರಿ, ಈಗ ಒಂದೇ ಇದು ಒಂದೇ ಇಲ್ಲ, ಇದು ಬೇಗೆ ಬೇಗೆ ಅದೇ ಓಣಿ, ಅದೇ ಓಣಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಓಣಿ, ಬುಕಾರಿ ಮೋಲ್ ಮಾಡಿ, ಅದೇ ಓಣಿಗೆ ಅದೇ ಓಣಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದಿದೆ. ನಾವು ರಾತ್ರಿ 3 ಗಂಟೆಗೆ ಬರ್ತೀವಿ, 4 ಗಂಟೆಗೆ ಬರ್ತೀವಿ, 1 ಗಂಟೆಗೆ ಬರ್ತೀವಿ, ಅವರು 24 hours ಅವರಲ್ಲ, ಏನು ರಿಸ್ಪಾನ್ಸ್ ಏನು ಕೊಡಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಅವರು ಬಂದಾರ, ಎರಡ್ ಮಾತಾಡ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಸರ್. ಇದ್ದೀನಿ ಸರ್, ಅದೇ ನಮ್ದು ಏರಿಯಾ ಅಲ್ಲಿ ಬಾಳ ಡೆಂಗು ಆಗ್ಲಾಕತ್ರ, ಯಾರು ನೋಡ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ? ಹಾ, ಯಾರು ನೋಡ್ತೀರಿ ಅವ್ರಿಗೆ? ನೀವು ನೋಡ್ತೀರಿ, ಲೈಟ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತೀರಿ, ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ನೋಡ್ಬೇಕು? ಡೆಂಗು 4 ಮಂದಿಗೆ ಅದ ಮೇಲೆ ಬರ್ರಿ, ನಾ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ, ನಾನೇ ಅವ್ರಿಗೆ ಇಲಾಜ್ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ. ಮುಂಜಾನೆ 9 ಗಂಟೆ ಇಲ್ಲ ಏನಂತ ಅಧಿಕಾರಿ ಲೈನ್ ಚಾಲು ಆದ್ರೆ ಸರ್, ಲೈನ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಮುಂಜಾನೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ಲಾಕತ್ತಾರ. ಯಾಕೆಂತ ಕೇಳಿದ್ರು? ಮನಿದು ಲೈಟ್ ಹೋಗ್ಯಾರಿ, ಮುಂಜಾನೆ 10 ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಬಂದ್ ಕೇಸಿ ನೋಡ್ಯಾರ, ಒಂದ್ ಕಂಬಕ್ ಲೈನ್ ಹೋಗ್ಯಾರ, ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಲೈಟ್ ಬರ್ತಾವ. ನಾವು KB ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನಮ್ ಫ್ರೆಂಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿನ್ ನಾನು, ಆತದಂತ ಹೇಳಾರ, ಇವ್ರು ರಿಸ್ಪಾನ್ಸ್ ಏನ್ ಕೊಡಲ್ಲ. ನಾವು ಮಾತಾಡ್ಲಕ್ ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜೈ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರೆ, ಏ ನಾವು ರಾತ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಲ್ಲ, ಹಿಂಗ ಹಂಗೆ ಮಕ್ಕೋರಿ, ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗರು ಬಂದಾರ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾರ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಅವರು, ನಮ್ಮ ಅಮ್ಮವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾರ, ಇಲ್ಲೇ ಮಕ್ಕೊಂತೀವಿ ನಾವು ಸರ್, ಇಲ್ಲೇ ಮಕ್ಕೊಂತೀವಿ ಜೈ ಸರ್, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲೇ ಮಕ್ಕೊಂತೀವಿ, ಇಲ್ಲೇ ಸಾಯ್ತೀವಿ, ಸಾಕ್ ಸಾಕಾಗ ನಮ್ಗೆ ಲೈಟ್ ಚಾರ್ ಜನ ಬಿಮಾರ್ ಪಡೆ ಹಮಾರೆ ಎಲ್ಲ ಕೌನ್ ದೇಖ್ತೆ ಆಗೋ ಹಾಂ ಪೂರೇ ಮೋರೆ ವಹಿಚ ಹಮಾರೆ ಸೋ ವಹಿಚ ಕೈಸಾ ಸೋನಾ ಬಚ್ಚೆ ವೋ. सुबह 9 बजे से हमारे एरिया में लाइट नहीं है, आधे घर में है, आधे घर में लाइट नहीं है, सुबह से आ रहे देख रहे जा रहे, आ रहे देख रहे जा रहे, वहाँ दुनिया के मच्छर है भाई भी, आशा वर्कर वही चेह रहे, क्यों मेरा घर भी वही चे, बच्चे 4 बच्चे बीमार पड़े हमारे एरिया, मच्छर काट कर उन्हें लगा रहे नहीं क्या नहीं आपको लाइट, कैसा करना, पूरे बच्चे बड़े सब यहीं चे, अगर आपको चालू करो लाइन अच्छा ले तो पूरे लोग यहीं चाको सोते, सुबह 9 बजे से नहीं है. क्या बोल रहे हैं? आ रहे देख रहे जा रहे, नहीं होता पल करते बोल को बोल रहे हो, हमें दूसरे बच्चे को लगाते हैं तो वो भी नहीं बोल रहे हो, कैसे सोना बच्चे फिर? अभी पहले बार प्रॉब्लम क्या? पहले से अच्छा पहले से होते रहते, आते लगाते 3 बार हुआ सर ऐसा. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. आज सुबह 10 बजे से बुखारी मोहल्ले में मेरे 4-5 दोस्त लोग जो एरिया में थे, उन्होंने मेरे को फ़ोन लगाया था, मैं KB को फ़ोन करा दोपहर में 12 या 1 बजे, तो उन्होंने बोले मेरे को आके देखते बोल गए, अभी आके थोड़ा रिस्पॉन्स दिए हमको, नहीं बोल के भी नहीं बोल रहा हूँ दिए, तो मैं फिर आके यहाँ KB को जय साहब को बोला, सर आके ऐसा सा प्रॉब्लम्स है, मच्छर बहुत हो रहे, बच्चे औरतें लेडीज सोने के लिए बहुत प्रॉब्लम्स हो रहा सर, एक 10-15 घरों की लाइट चली गई है, आके थोड़ा रिस्पॉन्स करके कुछ भी करके देखिए सर बोल के, तो जय साहब बोल रहे अभी कुछ भी नहीं होता, वहाँ जाके सो जाओ मकान में. मैं बोला सर ऐसी थोड़ी होता, आप आके हमारे घर में सो जाओ, हम जाके गए तुम्हारे फैन में या AC में जो कुछ भी है तुम्हारे मकान में, ये बच्चों को लेकर सो जाते हम लोग पूरे दिन. मेरा और एक दोस्त फोन लगाया, फोन लगाने से उन्होंने क्या बोले, टोटली रिस्पॉन्स नहीं दे रहे सर, हम लोग क्या करना सर, KB वाले कोई 24 hours रहेंदे, जय रहेंदे या AW रहेंदे, कोई भी हमको रिस्पॉन्स नहीं देते सर, और टोटली वार्ड नंबर 12, 13, 14 मुस्लिमपुरा बुखारी मोहल्ला कुंभरवाड़ी टोटली प्रॉब्लम्स आते सर, कभी भी रहेंदे लाइट जाती सर, एनी कंडीशन, रात में उनको 12-1 बजे आके हम लोग इधर पे विजिट करते हैं, इनको बुला ले जाते, ये लोग फैन में सोते अंदर, हम लोग के बच्चे, हम लोग के माँ बहना सब जने वहाँ रोड़ा पे सोते, कौन है इसकी जवाबदार? मैं हमारे रिपोर्टर साहब से सबसे गुजारिश करता हूँ कि इस मसले का हल